नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली बुडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 1.2 द फन दे हॅड या धड्याचं वॉर्मिंग अप। चला तर जाणून घेऊया की वॉर्मिंग अपमध्ये जे चिटचॅट आहे त्यात आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे। तर फर्स्ट क्वेश्चन असा आहे, बघा, व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल, म्हणजे तुमच्या शाळेबद्दल सगळ्यात चांगलं असं तुम्हाला काय आवडतं। नेक्स्ट क्वेश्चन बघा, डू यू थिंक स्कूल इज फन, म्हणजे शाळा ही एक गंमत असते असं तुम्हाला वाटतं का। विच इज अ पार्ट दॅट यू डोंट लाईक, म्हणजे कुठला असा भाग आहे जो तुम्हाला अजिबात आवडत नाही। हाऊ ऑफन शुड द टीचर गिव यू अ टेस्ट, म्हणजे शिक्षक जे आहे तो तुमची चाचणी कितीदा घेतात। तर याबद्दल आपल्याला असे जे आहे शाळेशी संबंधित काही प्रश्न विचारले आहेत। चला तर मग आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया। तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा, आपला प्रश्न असा होता व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल, म्हणजे तुमच्या शाळेबद्दल सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात चांगलं असं तुम्हाला काय आवडतं। तर त्याचा आन्सर आहे बघा, आय लाईक टीचर्स हू टीचर्स अस, म्हणजे जे शिक्षक आम्हाला शिकवतात ते मला फार आवडतात। आय अल्सो लाईक स्पोर्ट म्युझिक अँड डान्स पिरियड, इथे कॉमा हवा आहे बघा स्पोर्टनंतर। तर स्पोर्ट म्युझिक आणि डान्सचा पिरियडसुद्धा मला खूप आवडतो, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू यू थिंक स्कूल इज फन, तर याचा आन्सर आपण देऊ शकतो ऑफकोर्स स्कूल इज फन। नेक्स्ट बघा, विच इज अ पार्ट दॅट यू डोंट लाईक, तर मोस्ट प्रॉबेबली जवळपास सगळ्याच जणांना हा पार्ट आवडत नाही, तर काय ते बघा। आय डोंट लाईक द पार्ट दॅट इज पनिशमेंट, म्हणजे मला तो भाग आवडत नाही। कोणता भाग, तर पनिशमेंट, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला पनिशमेंट दिली जाते किंवा पनिशमेंट शिक्षेचा भाग मला अजिबात आवडत नाही। आणि आपला लास्ट क्वेश्चन होता बघा, हाऊ ऑफन शुड द टीचर गिव यू अ टेस्ट, म्हणजे किती ऑफन, म्हणजे कितीदा टेस्ट जे आहे शाळेमध्ये शिक्षक घेतात किंवा तुम्हाला जी परीक्षा आहे ती द्यावी लागते। तर बघा आन्सर आहे, टीचर्स गिव अस टेस्ट आफ्टर कम्प्लिशन ऑफ इच टॉपिक, म्हणजे जो आपला इच टॉपिक आहे, एखादी टॉपिक आहे तो पूर्ण झाला की आम्हाला काय दिले जाते, आमची टेस्ट घेतली जाते, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्याला जे वॉर्मिंग अपमध्ये इथे चार प्रश्न दिले होते त्यांची उत्तरे आपण जाणून घेतली। आता वळूया आपल्या पुढील भागात। तर आपला नेक्स्ट जो प्रश्न दिलेला आहे तो आहे क्लासिफाय। आता क्लासिफाय म्हणजे काय, तर विभागणी करणे। आता आपल्याला कशाची विभागणी करायची आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया। बघा क्वेश्चन काय दिलं आहे, लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द अप्रोप्रिएट कॉलम ऑर कॉलम्स, ठीक आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे शब्द आहे हे तुम्हाला वाचायचे आहे। आता इथे जर आपला हा वर्ग असता तर आपण काय केलं असतं, वर्गामध्ये शिक्षकांनी वाचले असते आणि तुम्ही ऐकले असते, त्यामुळे इथे दिलं आहे लिसन केअरफुली आणि नंतर काय करायचं, तुम्हाला ऐकायचं आहे आणि यातले जे शब्द आहे त्यातले प्रत्येक शब्द जे आहे ते तुम्हाला लिहायचे आहे योग्य पद्धतीने, कुठे, तर एका कॉलममध्ये किंवा एकापेक्षा जास्त कॉलममध्ये जर ते लिहिता येत असेल तर तुम्हाला ते लिहायचे आहे। आता इथे आपल्याला शब्द बरेचसे दिलेले आहे, क्लासिफाय करायसाठी तीन कॉलम दिले आहे बघा, अँसियंट, मॉडर्न अँड फ्युचरिस्टिक, ठीक आहे। तर अँसियंट म्हणजे आपण म्हणू शकतो की फार जुने जे असतात, ठीक आहे, प्राचीन, ज्याला आपण एक शब्द वापरू शकतो। तर प्राचीन, मॉडर्न म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आधुनिक, आणि फ्युचरिस्ट म्हणजे भविष्यकालीन। तर अशा प्रकारे आपल्याला हे शब्द जे आहे वाचायचे आहे आणि कुठल्या कॉलममध्ये आपण तो शब्द लिहू शकतो ते आपण जाणून घेऊया। यात शब्द दिले आहे बघा, बायसिकल, देन व्हील, बुलक कार्ट, टार रोड, शिप, त्यानंतर बुलेट ट्रेन, रोबोट, हॉर्स ड्रॉन कॅरेजेस, स्कूल, फ्लाइंग कार। तर बघा आपण हे जे शब्द आहे पूर्ण वाचण्यापेक्षा आपण काय करूया की कुठले शब्द आपल्याला अँसियंटच्या कॉलममध्ये लिहिता येतात, कुठले शब्द आपल्याला मॉडर्नच्या कॉलममध्ये लिहिता येतील, किंवा कुठले शब्द आपल्याला फ्युचरिस्टच्या कॉलममध्ये लिहिता येतील, ते आपण एक एक कॉलम जे आहे एकेका कॉलममध्ये जे येणारे शब्द आहे ते आपण जाणून घेऊया। आणि काय होईल की मी तुम्हाला शब्दांचा अर्थ सांगते, म्हणजे तुम्ही जे आहे हे शब्द क्लासिफाय करू शकाल। चला तर मग आपण उत्तर जाणून घेऊया। तर आता आपण बघूया की या शब्दांचं क्लासिफिकेशन आपल्याला कशाप्रकारे करता येईल, ठीक आहे। तर अँसियन, मॉडर्न अँड फ्युचरिस्ट यातील आपण शब्द बघूया। पहिला शब्द आहे बायसिकल, ठीक आहे। तर हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा मॉडर्न गटामध्ये वळतो, अँसियनसुद्धा नाही आणि फ्युचरमध्ये सुद्धा आहे नाही। नेक्स्ट बघा, बुलेट ट्रेन ही सुद्धा काय आहे, मॉडर्न गटामध्ये वळणारी आहे, ती जुनी पण नाही आहे, म्हणजे फार प्राचीन अशी पण नाही किंवा फ्युचरमध्ये पण नाही, तर सध्याच्या स्थितीत आहे, तर आपण मॉडर्न त्याला म्हणू शकतो। नेक्स्ट स्कूल जे आहे हे तिन्ही जे आहे पहिल्या ओळीतील तिन्ही शब्द मॉडर्न च्या कॉलममध्ये आपण लिहू शकतो। नेक्स्ट बघा, व्हील, आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल की काही शब्द मी रेड कलरने हायलाईट केला आहे, काही शब्द ग्रीन कलरने, आणि काही शब्दांना मी अजिबात हायलाईट केलेलं नाही। तर रेड कलरने हायलाईट केलेले शब्द जे आहे ते आपल्या पहिल्या कॉलममधले म्हणजे अँसियनच्या कॉलममधील आहे, ग्रीन कलरनी हायलाईट केलेले शब्द जे आहे ते आपले फ्युचरिस्टच्या कॉलममधील आहे, आणि उरलेले जे शब्द आहे बरीच मोठी यादी जी आहे ती आपल्या
मधल्या कॉलमसाठी आहे म्हणजे मॉडर्नच्या यादीमध्ये आहे. तर सगळ्यात पहिले आपण अँसियनमध्ये गटामध्ये कुठले शब्द लिहू शकतो ते पाहून घेऊया. तर पहिला आपला शब्द आहे बघा व्हील्स. व्हील्स म्हणजे चाक. तर चाकाचा शोध जो आहे पुरातन असा आहे किंवा जुना असा आहे प्राचीन म्हणू शकतो. त्यानंतर बुलक काठ म्हणजे जी आपली बैलबंडी असते किंवा ज्याला बैलाच्या साह्याने चालणारी जी गाडी असते त्याला बुलक काठ. ह्या सगळ्या अँसियन वस्तूंची आपण चित्रसुद्धा पाहणार आहोत कारण की बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या आपण आपल्या अवतीभोवती किंवा डे टू डे लाईफमध्ये आता बघू शकत नाही. तर त्याबद्दल माहिती देणारे मी तुम्हाला पिक्चर्स देखील शेअर करते. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे ते बघा हॉर्स ड्रॉन कॅरेजेस. तर असे गाड्या ज्या आहे, घोडा गाडी हा शब्द तुम्ही ऐकला असेल. टोंगा हा सेमच आहे. आता हे जे कॅरेजेस आहे हॉर्स ड्रॉन म्हणजे हॉर्सनी पूल केलेले. आता टोंग्याला आपण वेगवेगळ्या प्रकार प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जे आहे ते त्याला काय करतील, पूल करतील किंवा ड्रॉन करतील. ठीक आहे, नेक्स्ट जो आपला शब्द आहे तो बघा इथे काय ॲड होऊ शकतो पहिल्या कॉलममध्ये अँसियनच्या. तर ॲक्सेस म्हणजे कुऱ्हाड ज्याला म्हणतो. आणि नेक्स्ट जे आहे ते मॉर्टर अँड द पिस्टल. ठीक आहे, तर पेस्ट करण्यासाठी किंवा घरात काही जे आहे वसुबारी करण्यासाठी किचनमध्ये तुमची आई आजी जे आहे ते वापरत असेल. तुम्ही बघितले दगडाचा खलबत्ता ज्याला म्हटलं जाते, तर त्याला म्हटलं जाते मॉर्टर अँड पिस्टल. तर आता या सगळ्यांची आपण जे आहे पिक्चरसुद्धा पाहूया आणि मग त्या कुठल्या कॉलममध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो ते पाहूया. तर सगळ्यात पहिले हे जे पिक्चर तुम्हाला दिसत आहे ते एक्सचं आहे म्हणजेच कुऱ्हाड. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण वस्तू ज्या आहे त्या बारीक कुटण्यासाठी बारीक करण्यासाठी जे वापरतो खलबत्ता ज्याला म्हणतात त्याचंही चित्र तुम्हाला मी इथे दाखवते आहे. नेक्स्ट आपल्याला होतं बघा आपण बुलककार जे आहे ते बघितलं होतं. तर हे सगळ्यांना ओळखीचं असं चित्र आहे. तुम्ही जर गावी गेलं असेल शेतात जे आहे हे वापरलं जातं. नेक्स्ट बघा नेक्स्ट पिक्चर दिसतं आहे आपण टोंगा किंवा जे आहे हॉर्स ड्रॉन जे आहे कॅरेजेस पाहिलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकता की हॉर्स जो आहे घोडा आणि त्याला जे आहे अटॅच गाडी अशी आहे. तर हे त्याचं पिक्चर आहे. नेक्स्ट आपल्याला साधं दिलं होतं व्हील म्हणजे जे चाक. तर हे तुम्ही सगळीकडे पाहिलेलं आहे पण याचं सुरुवात जे आहे याचा शोध जो आहे तो अतिशय प्राचीन असा आहे. आणि लास्ट जे आहे आपण कदाचित तो शब्द पाहिलेला नाही आहे पण बघा अर्थन स्टोव म्हणजे मातीचा जो स्टोव आहे किंवा आपण त्याला मातीची चूल म्हणू शकतो. तुम्ही सगळ्यांनी ही बघितलेली असेल. तर अशा प्रकारे जे अँसियन कॅटेगरीत मोडणारे शब्द आहे. ठीक आहे, तर इथे हा जो आहे हा आपला एक शब्द राहिला होता बघा मी रेड कलरने हायलाईट केला आहे, दॅट इज अर्थन स्टोव म्हणजे मातीच्या चुली. तर हे सगळे जे आहे ते आपण कुठे ॲड करू शकतो, तर पहिल्या कॉलममध्ये दॅट इज अँसियन. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे सगळे कळले असेल. आता एक एक प्रत्येक शब्द वाचून त्याचे अर्थ जे आहे एक्सप्लेन करून मग त्याला कॅटेगराईज करायचं, त्यापेक्षा आपण एक एक कॉलम वाईज जे आहे कॅटेगराईज करू आणि ते मी हायलाईट केल्यामुळे तुम्हाला ते सहज समजेल देखील. ठीक आहे, आता अँसियन कॉलम आपला पूर्ण संपलेला आहे. नेक्स्ट जे आहे ते आपण फ्युचरिस्टकडे वळूया. तर इथे जे शब्द आहे तुम्ही सगळे जर रीड केले तर तुमच्या लक्षात येईल की यापैकी फक्त फ्लाईंग कार म्हणजे उडणाऱ्या ज्या कार आहे एक हा शब्द आणि दुसरा जो आहे स्पेसशिप. तर हे आपण फ्युचरिस्ट या कॉलममध्ये काय करू शकतो मेन्शन करू शकतो. तुम्हाला लक्षात येईल की इथे हे दोनच शब्द जे आहे ते मी काय केलेले आहे ग्रीन कलरनी हायलाईट केलं आहे. ठीक आहे, आता उरलेले जे शब्द आहे आपण मॉडर्न म्हणजे आपल्या मधल्या कॉलममध्ये कुठले लिहू शकतो ते बघा. बायसिकल, त्यानंतर बुलेट ट्रेन सगळ्यांच्या पर्यायचे आहे. स्कूल म्हणजे शाळा, रोबोट्स, त्यानंतर होमवर्क, एअरप्लेन एरोप्लेन, देन कॅमेराज, टेलिव्हिजन, टार रोड म्हणजे जे डांबरी रस्ते आहे, शिप म्हणजे जहाज, कॉम्प्युटर, त्यानंतर फ्लॉपी डिस्क, ऑडिओ व्हिडिओ कॅसेट, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय बघितल्या आहे मॉडर्न इरामध्ये आपण किंवा मॉडर्न या कॉलममध्ये आपण त्याला लिहू शकतो. नेक्स्ट बघा विंडमिल्स, देन अर्थ मूवर, देन हॉट एअर बलून, हेडफोन, टेस्ट, आत्ताच आपण वरच्या प्रश्नामध्ये बघितलं. स्कूलसुद्धा इथे इन्क्लूड होते आणि टेस्टसुद्धा. नेक्स्ट आहे बघा सोलार लॅम्प, दॅट इज नेक्स्ट इलेक्ट्रिक लॅम्प. त्यानंतर इथे दिलं आहे ग्रामर, कॅन्डल, देन मायक्रोबायोलॉजी, अर्थ सॉरी एअर कंडिशनर, इलेक्ट्रॉनिक लॅम्प, वॉटर ऑन टॅप, बॉल पेन, नोटबुक, मोबाईल फोन, ब्रशेस. त्यानंतर इथे आपण फ्लॉपी डिस्कपर्यंत बघितलं होतं. ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स, देन टेलिफोन, बुक, व्हॅक्युम क्लीनर, अम्ब्रेला, फॅन अँड जिओग्राफी. तर असे जे विदाऊट हायलाइटेड वर्ड आहे म्हणजे मी जे वर्ड हायलाईट केले नाही तर त्या सगळ्यांचा समावेश आहे तो आपण कुठे करू शकतो मॉडर्न या गटामध्ये. ठीक आहे, तर परत एका दुसरी क्षेपामध्ये आपण कॉलम वाईज जे आहे ते आन्सर बघूया. तर बघा आपण पुन्हा एकदा जे आहे ते उत्तरे बघूया. तर आपल्या अँसियनच्या कॉलममध्ये येईल बघा व्हील्स, त्यानंतर बुलक कार, अर्थन स्टोव,
देन हॉर्स ड्रॉन कॅरेजेस टोंगा ॲक्सेस अँड मॉर्टर अँड पिस्टल. तर हे शब्द जे आहे हे आपल्या अन्सेंटच्या कॉलममध्ये येतील. त्यानंतर स्पेसशिप अँड फ्लाइंग कार हे जे आहे फ्युचरिस्टच्या कॉलममध्ये येतील. आणि उरलेले सगळे जे शब्द आहे ते आपल्या या कॉलममध्ये येतील, दॅट इज मॉडर्न. ठीक आहे, तर वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. आपला पुढला प्रश्न काय दिलेला आहे ते जाणून घ्या. क्वेश्चन नंबर सेकंड, लिसन टू द प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस वर्ड अँड प्रॅक्टिस सेईंग देम प्रॉपरली युअरसेल्फ. आता इथे काय करायचं आहे तर तुम्हाला हे जे शब्द आहे प्रॉपरली ऐकायचे आहे आणि त्याच प्रकारचं प्रोनाउन्सिएशन करण्याचं काय करायचं आहे तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता यासाठी मी काही मागील काही व्हिडिओमध्ये जे आहे वेगवेगळ्या डिक्शनरीजच्या बाबतीत तुम्हाला शेअर केलं होतं, गुगल डिक्शनरी जी आहे. तर तुम्ही अशा प्रकारचे किंवा गुगलवर जर तुम्ही गेला आणि एखादी शब्द टाईप केला तर तिथे तुम्हाला अशा प्रकारचं जे आहे ते चिन्ह दिसतं आणि त्यावर जर तुम्ही टच केलं तर त्याचं प्रॉपर एक प्रोनाउन्सिएशन जे आहे ते तुम्हाला ऐकायला मिळतं. तुम्ही त्या सोबत देखील काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. आणि तसं नाही करता आलं तर तुम्ही इथे जे मी वर्ड वाचत आहे त्यानुसार सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. तर पहिला शब्द आपल्याला दिला आहे बघा, या शब्दाला आपण या प्रकारे वाचू, ग्रँडफादर. देन जिओग्राफी. नेक्स्ट आपला जो शब्द आहे सॅटिस्फॅक्टरी. नेक्स्ट सुपेरियर. त्यानंतरचा जो शब्द आहे दॅट इज प्रोनन्सिएशन. देन बेटचा. तर आपला शेवटचा जो शब्द आहे तो आहे नॉन चॅलेंटली. तर अशा प्रकारे जे शब्द आहे ते आपण सगळे मी तुम्हाला इथे प्रोनाउन्स करून दाखवले आहे. तुम्ही हवं तर वेगवेगळ्या डिक्शनरीचा सुद्धा इथे उपयोग करू शकता. आणि अशा प्रकारे आपलं हे जे वॉर्मिंग अप होतं ज्याचे जे क्वेश्चन दिले होते ते आपण सगळे क्वेश्चन इथे बघितलेले आहे. लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.